जनतेच्या कल्याणासाठी नव्हे तर सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आले आहेत नामदार विके. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी शासनाने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली, परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, वैद्यकीय पथक, अग्निशामक दलांचा समावेश होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महसूल मंत्र्यांनी मराठा आरक्षण, इंडिया आघाडीतील बिघाडी, लोकसभा निवडणूक यांसह विविध विषयांवर भाष्य केले. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. मला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातच आता सगळ्या आघाड्यावर कारवाई सुरू आहे. आता जो कालावधी लागतो कोणत्याही सॅम्पल सर्वेला किंवा तो डाटा एकत्र करण्यामध्ये, तेवढा तर कालावधी सरकारला दिला पाहिजे. आणि राज्य मागास आहे का आता त्या दृष्टीने त्यांना मदतवाढ दिली, आपण ते काम करतायत. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिकेत सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण द्यायला बांधील आहोत. त्यामुळे जरंगे पाटलांना एवढीच विनंती आम्हाला करायची आहे की आता जो कालावधी आपण सरकारकडे दिलेला आहे, विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकारने यापूर्वी जाहीर केलेलं आहे, तर मला वाटतं आपण थोडा वेळ थांबण्याची गरज आहे. आणि त्यांच्या ज्या भावना आहे मराठी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ती सरकारची भावना आहे. जरंगे पाटील म्हणत आहेत की चर्चेचे दार सरकारने बंद केलेले आहे, सरकार येत नाही चर्चेला. नाही, आता अनेक वेळा चर्चा झाली ना, म्हणजे स्वतः माननीय मुख्यमंत्री आम्ही ज्यावेळी सुरुवातीला गेलो तर राज्याचे प्रमुख त्यांच्या उपोषण सोडण्यासाठी गेले होते, तिथं आश्वासन दिलं. आता ते असं आहे की अनेक घटना अशा असतात की कायदेशीर अडचणी असतात, घटनात्मक बाबी असतात की ज्यामुळे थोडा कार्यवाहीमध्ये विलंब लागतो. कारण एका बाजूला दुसऱ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत, एक परस्पर गैरसमजमुळं गैरसमज असताना जर झाले तर काही आपल्या राज्याला सामाजिक तेढ निर्माण होणं हे आपल्या राज्याला परवडणार आहे का? कारण आपल्या शेवटी एखाद दिवसाचा ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल, सरकारची भूमिका आहे, पण त्यानंतर ही तेढ एकदा निर्माण झाली तर ती मला वाटतं उद्या गाव पातळीपर्यंत मग त्याचे जे पडसाद उमटतील, तर याचा या बाबतीतही मला वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत. आरक्षणाचा मुद्दा खरा असा आहे की म्हणजे 50% जास्त वाढून देणार की OBC मधूनच देणार, हे दोनच पर्याय आहेत. सरकार कुठल्या पर्यायाचा विचार करते? सरकार समोर सगळे पर्याय खुले आहेत. आपलं सुदैवानं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन आपलं आहे. आता क्युरिटी पिटिशनमध्ये सुद्धा जर यश मिळालं तर मग अडचण नाही. पण मुद्दा असा आहे की जो डाटा आपल्याला लागतोय राज्य मागास आयोगाला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी, ते आता जवळजवळ आज सगळ्या यंत्रणेतल्या आमचे सरकारचे यंत्रणेतले सर्व कर्मचारी आज फील्डवर आहेत. आता काही ठिकाणी त्रुटी असतात, काही ठिकाणी लोकांना समजत नाही काम करण्यामध्ये त्याचं अज्ञान असतं, ते ठीक आहे, त्याच्यात काही 1-2% असेल, परंतु आज बहुतांशी फील्डवर काम जे लोक काम करतायत तो डाटा उपलब्ध झाला की मला वाटतं मग आपली भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे मांडण्यासाठी सुद्धा आपल्याची मदत होणार आहे. सर्वेक्षणासाठी जो कालावधी दिला आहे तो अत्यंत कमी दिसतोय. 7 दिवसातच खूप मोठा सर्वे आहे आणि त्याची क्वेश्चनरी पाहता एका घराला 1 तास जवळपास किमान लागतो, तर अशा वेळेस या सर्वेक्षण पूर्ण होईल असं वाटतं त्याला? नाही, आम्ही करणारच आहोत, हे मुद्दा नाही आहे. कारण आज सगळ्या यंत्रणेतले कर्मचारी अधिकारी त्यासाठी काम करत आहे. आपल्याकडे प्रचंड संख्या आहे कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची, त्यामुळे ती अडचण नाही आहे. तो आणि हा काही 100% सरी होत नाही, हा आपण 100% करण्याची भूमिका आपली आहे. पण जेवढा मोठा लाज माननीय सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं होतं,
की तुमचा सॅम्पल छोटा आहे, तुम्ही मोठा सॅम्पल घेतला पाहिजे सर्वेमध्ये ज्यावर तू आपण करतो. मला वाटतं आज तर आमची सगळ्याच घराघरे जाऊन सॅम्पल सर्वे आमचं सुरू आहे. म्हणजे आम्ही तर असं 10-20% म्हणतच नाही, 100% करण्याची भूमिका सरकारची आहे. सध्या जातीय तेढ वाढण्याचा धोका तुम्ही आताच व्यक्त केलेला आहे, पण आता दरंगे पाटील जिथे जिथे जात आहेत त्याच्या पाठीमागं भुजबळ किती सभा घेत जातात, परवाही आता नगरमध्ये येऊन सभा घेत आहेत याच विषयावर. अशामुळे ही सरकारच्या माध्यमातूनच सरकारचेच काही सहकारी जातीय तेढ वाढवत आहेत. नाही, सरकारचा काही संबंध याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक समाजाने समाजाचं नेतृत्व करण्याचं दायित्व प्रत्येकाने त्यांनी स्वीकारलेलं आहे. ते काही सरकार कोणाला सांगत नाही. तर मला वाटतं की याच्यात काही सरकारचा रोल काही नाही आहे. म्हणून दोन्ही बाजूला, म्हणजे ते ओबीसी आघाडीचे नेते असतील किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आम्ही जरंगे पडला असतील, दोघांनी माझं या निमित्तानं विनंती आहे ना, सरकार आता एक पाऊल पुढे टाकतं. बरं, सरकारनं अतिशय स्पष्ट सांगितलं आहे आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यामुळे याच्यात शंका आणि काही मनामध्ये किंतू परंतु असण्याचं कारण नाही आहे. जो निर्णय होईल तो मराठा समाजाच्या आरक्षणालाच होईल, आणि तो करताना इतर कोणत्याही समाजाला दिलेलं आरक्षण हे काढून घेतलं जाणार नाही. भुजबळ मागच्या 3 सभेमध्ये ओबीसीच्या हजर नाही आहेत, मग ते नेतृत्व करत नाही आहेत का ओबीसीचं? नाही, मला कल्पना नाही, म्हणजे माझी त्यांची चर्चा नाही. फडणवीसांवर फडणवीसांनी आणि मोदींनी देखील 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केलेला आहे अजित पवारांवर. आता विरोधक मागणी करतायत की त्या संदर्भात आता सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असलं. घोटाळ्याचा आरोप केलेला आहे अजित पवारांवर. आता विरोधक मागणी करतायत की त्या संदर्भात आता सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असणार आहे. उलट जे काही या बाबतीमध्ये यापूर्वी चर्चा झालेली त्याच्यात, तर त्याची चौकशी सुरू आहे. चौकशी काय थांबवलेली नाही सरकारनं. सरकारमध्ये सरकारची जी त्या त्या प्रकरणांच्या संदर्भात चौकशी करायची आहे ती सुरूच आहे. त्याच्यात काही तळ आपण कुठे काही थांबवली असं माझं मत आहे, मला माहिती आहे. परंतु असं आहे की आज विरोधकांचे आरोप करतात, आज त्यांच्याकडे काही शिल्लक झालं नाही ना, पक्ष शिल्लक राहिला नाही, आमदार शिल्लक राहिले नाहीत, कार्यकर्ते थोड्यावर बोर्डवर बसून काही शिल्लक राहिले, त्यामुळे त्यांचा आता ते काहीतरी आता लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आरोप करतात. इंडिया आघाडीतून आता एक एक घटक पक्ष बाहेर पडायला लागला आहे. ममता बॅनर्जी आप, आता नितीश कुमारची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे इंडिया आघाडीचं भवितव्य परत एकदा, ज्यावेळी आघाडी झाली त्या दिवशी मी बोललो होतो पत्रकार बंधूंना की आघाडीची बिघाडी ही होणारच आहे. हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाहीत, हे सत्तेच्या लालशेपायी एकत्र आलेले आहेत. ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते त्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांना काय जनतेचं कल्याण करायचं आहे, देशाचं भविष्य घडवायचं आहे, काही नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की आता तशी काही इंडियाची आघाडी काही नाही आहे. जे काही शिल्लक राहतील, किती शिल्लक राहतील फक्त आता तो हेडकाउंट करायचा. आपण जागा वाटपावरून पण रस्ते खेळ पाहायला मिळतोय, जागा वाटपावरून पण त्यांच्यामध्ये रस्ते खेळ पाहायला मिळतोय. ठाकरे गटाने नगर दक्षिण आणि शिर्डी या जागेवरती दावा केलेला. विरोधकांनी काय मागू आम्हाला, काय त्याचं करतोय. महाराष्ट्रातल्या 45+ जागा महायुती जिंकणार आहे याच्यात काही त्याच्यात संदेश नाही आहे. तर त्यांनी कोणी किती जागा घ्यायच्यात आणि कोणत्या घ्यायच्यात ते ठरवू देतात. तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यात आमच्या महायुतीला त्याचं काही कर्तव्य नाही ना. महाविकास आघाडी सरकारला काय करायचं, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ते कधी जनतेला भेटले नाही, ते फेसबुकवर होते, मंत्रालयात कधी आले नाही. अशी चिंता आम्ही कधी करत नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्यामध्ये काम करणारे आम्ही माणसं आहोत. आमचे मुख्यमंत्री असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यामुळे यांच्या किती आघाड्या होत्या, किती यांच्या वाटाघाटी होत्या यांचा प्रश्न तोच निर्माण झालेला आहे. वाटणार कोणा घाटा कोणा भेटलं की मग पुढे काय करायचं. प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला, त्यांना जे महाविकास आघाडीकडून पत्र मिळालेलं आहे जागेच्या संदर्भात, जागा वाटपाच्या संदर्भात, त्यात नाना पटोले यांची सही आहे आणि ते म्हणाले नाना पटोलेंना कसलाही अधिकार ठेवलेला नाही. काय ते म्हटलं ना, त्या विरोधकांनी काय करावं, कोणाचे पत्र घ्यावेत, कोणाचे घेऊ नयेत, हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं 45+ जागा जिंकण्याचा आमचं